आर्थिक समृद्धीची चळवळ सुद्धा या ठिकाणी निर्माण झाली. तिचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे,
की सामान्यपणे अशा लढ्यांचं स्वरूप हे विषमतेच्या विरुद्ध आणि ते असलंच पाहिजे, त्याबद्दल काही वाटायचं कारण नाही. मग ती शैक्षणिक विषमता असेल, सामाजिक विषमता असेल, आणखी ती आर्थिक विषमता असेल, अशा प्रकारचे लढे या जिल्ह्यामध्ये झाले. परंतु या जिल्ह्याने अशा प्रकारचे लढे करता करता त्याला एक रचनात्मक स्वरूप सुद्धा दिलं. ते आर्थिक विषमता आहे, मग आपण काय करायचं? आपण फक्त ज्यांच्याकडे संपत्ती आहे ती त्यांच्याकडून उभारून घ्यायची का, हा एक मार्ग असू शकतो. की दुसऱ्या बाजूला एक मार्ग असतो की आपणही संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये चालू होतो. या जिल्ह्यातलं वैशिष्ट्य असं आहे की संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील झाला आणि त्यांनी सगळ्या भारताला पुढे भूषण ठरलेली सहकाराची कवर सुरू केली. हे वैशिष्ट्य हीच गोष्ट शिक्षणाची आहे. ॲक्च्युली प्रवळ या ठिकाणी सुरू झाली आणि संस्था या ठिकाणी निर्माण झाल्या. हे शिक्षण संस्थेला इथे फार मोठ्या प्रमाणावरती आश्रय मिळाला. बापूसाहेब आणि भाऊराव पटेल यांचे फार उत्तम संबंध होते. बापूसाहेब बापकरांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकारांनी जिल्हा मराठवाड्याच्या कत्तरा समाजाच्या भाऊराव पटेलांना 1,00,000 रुपयाची देणगी दिली 1960 आसपासची होती. तर सहसा दोन संस्थांचे संबंध एकमेकांची बरेच असतात. शैक्षणिक संस्थेची छोटी तो स्वतंत्र व्यवहार असतो, तो प्रत्येकाला वाटतं की आपल्या विद्यार्थी असे होते. पण असं न होता हे शिक्षण संस्था आणि जिल्हा मराठवाड्याच्या समाज यांच्यामध्ये संबंध कायमचे सहकार्याचे आहेत. तर याचं कारण इथल्या लोकांची दळणवळण अतिशय वेगळ्या प्रकारे आहे. पहिल्यांदा मंडळी संघटन समाजात नामदेव चवळीमध्ये आली. नामदेवराव चवळे होते, तिचे पहिले आमदार झाले म्हणजे कौन्सिलर झाले आणि त्याच्यामध्ये गेले मुंबईच्या अहमदनगर पक्षाच्या होते. आणि तेव्हा बापूसाहेब सुरुवातीच्या काळामध्ये पुण्यामध्ये शिकत होते, मिशन कॉलेजमध्ये शिकत होते. आणि त्यांना या संस्थेने शिष्यवृत्ती दिली होती. त्या काळामध्ये आपले पत्र शिकत होते, त्यांनाही शिष्यवृत्ती दिली. आणि ह्या बातम्यांच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला मिळतं कुठे कुठे वर्तमानपत्रामध्ये ब्राह्मणकरांच्या काय चाललेले कुठे चाललेले हे सगळं आपल्याला कळतं. तर पहिल्यापासूनच ते त्यांना अशा पद्धतीने या शैक्षणिक आणि आर्थिक समस्येसाठी धरणा करावा लागला आणि त्या धरण्यामध्ये ते सतत पुढे राहिले. ते वकील आहेत, परंतु वकिली करताना त्यांनी कधीही नीतिमत्तेला अर्थ दिलेली नाही. नेहमी न्यायाचा पक्ष घेत राहिले, खऱ्या न्यायाचा पक्ष. म्हणजे प्रत्येक वकील आपला आपली केस लावताना आपलाच पक्ष न्यायाने असं झालं होतं. तो वेगळा मुद्दा आहे, तो ती त्याची एक व्यवसायिक गरज असते, मग त्याला ते येऊ शकते. आणि गोरगरिबांच्यासाठी त्यांच्याकडे वकिलाला द्यायला तर सोडा पैसे नसायचे, परंतु कोर्टामध्ये केस दाखल करण्यासाठी जे पैसे लागतात ते देखील त्यांच्याकडे असायचे. अशा कुळांची अशा आपल्याची ही वकील कथा ते अतिशय वेगळ्या प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा होता. पुढे धारणेकर चवळी भाग घेता घेता त्यांचा परिचय डाव्या विचारायचा झाला नगर जिल्ह्याच्या लोकांचा. आणि बघता बघता नगर जिल्ह्याचा सगळं स्वरूपचं स्वरूप हा एक लाल रंगाचा जिल्हा, हा क्रांतीचा जिल्हा, हा कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा, हा पाली जिल्हा असा झाला. दुसरं वैशिष्ट्य असं की डाव्या विचारांचे जेवढे म्हणून व्हरायटी महाराष्ट्रामध्ये पुढे आल्या जातात त्या प्रत्येक व्हरायटीचं म्हणजे प्रत्येक प्रकाराचं प्रतिनिधित्व योग्य दिलं आहे. इथे डावे होते तुम्ही गटाचे कमिस्ट होते, इथे लाल निशान पक्षाचे लोक होते लाल निशान पक्षाचे तुम्ही गटाचे लोक होते, इथे शेतकरी कामगारी पक्षाचे लोक होते, इथे नवजीवन संघटनेचे लोक होते. हा तो सगळा प्रवास डाव्या चळवळीचा आहे. तो जर तुम्हाला अभ्यासायचा असेल महाराष्ट्रातल्या तर त्यासाठी नगर जिल्हा हा प्रतिनिधी जिल्हा आहे. इथे आत्ता आपण ज्या प्रकारच्या विषयांच्यावरती बोलणार आहात आर्थिक महाराष्ट्र होईल का वाढत जाती आता आणि नवे प्रश्न या सगळ्या गोष्टींच्या बाबत इथल्या लोकांनी प्रत्यक्ष काहीतरी केलेले करून दाखवलेले पण हे इथल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. तर डाव्या विचारांचं गेल्यानंतर सुद्धा सगळ्याचे सगळे डाव्या विचारांचे लोक एका प्रकारचे नसतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकार होते, अनेक तऱ्हा होत्या आणि त्यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद सुद्धा होते. पण हे सगळे मतभेद सगळ्या पाठापुटी आणि प्रसंगी एकत्र येऊन काम करणं इथे आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये दिसतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ही सगळी मंडळी निवडतात. कॉम्रेड दत्ता देशमुख त्या ठिकाणचे होते, बापूसाहेब स्वतः हे सगळे निवडून आलेले लोक आहेत. त्या 57 निवडणुकीमध्ये जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शिगेला पोहोचली होती, नाट्याली होती, त्यामध्ये हे तरुण आमदार तिथे गेले. बापूसाहेब दत्ता देशमुख असे आमदार जेव्हा विधानसभेमध्ये असायचे त्यावेळेच्या तेव्हा ते सरकारला नेहमी अडचणी करायचे. त्यामुळं कामकाज चालू असताना सरकार काही ना काही निमित्त लावून त्यांना तुरुंगात आहे अशा गोष्टी व्हायच्या. म्हणजे शक्यतो मात्र आमदारांना निलंबित जवळ आपण आता जे बघतो काही दिवसांनी घेतात सुद्धा
ते देवगीत केलेलं तेव्हाच लोकांना माहिती असतं की येणारे पण तेव्हा त्या सरकारची ते फक्त सरकार होतं लक्षात घ्या अशी प्रवृत्ती नव्हती त्यांनी या लोकांना सरळ उचललं आणि सरळ सरळ सुरुवात झाली मग त्याची चर्चा कधी माहिती उपद्रुपे आणि मग असं वेळा त्यांच्यावरती चप्प कुठं राष्ट्रद्रोहाचा अधिकरण दाखली करत आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या कारण सरकारला या लोकांच्या भीती होती मनापासून करायचे कुठल्याही प्रकारची मॉक फायटिंग करायला होता बंधुरात होती आणि त्याच्या काळात खूप वेळा लोकांना विरोधी पक्षांच्याबद्दल शंका येईल याचं आपण काही ठरलेले आहे कोणते पक्ष विचार केले किती दिवस राहून जात आहे एखादा मुद्दा हे सगळं ठरलेलं असतं असं लोकांना तसं नसतं ते तसं त्यावेळेला नव्हतं तर म्हणून खऱ्या खरे जर तुम्हाला संसदीय कामकाज विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे जो पाहिजे असेल ती यांच्या खालच्या गोष्टी पाहिजे मग असं करता करता ही जवळ पुढे येईल संयुक्त महाराष्ट्राची भेटी झाली दरम्यानच्या काळात पक्षामध्ये संस्थेच्या कार्यामध्ये लक्ष लागलं संस्थेची वाढ झाली आणि अगदी तुम्हाला सांगतो की कधी सकाळी 8-9 वाजता संस्थेच्या कळला आमच्या लोकांमध्ये यायचे निवास प्रमुख कॉलमध्ये यायचे तिथल्या शिक्षकांना भेटायची प्राचार्यांना भेटायची त्याच्या काही अडचणी आहेत का त्या दूर करता येतील तर हे पाहिजे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याचा थोडा उल्लेख असता संदर्भात आपल्याला घेतलेला की इतर संस्था चालकांना बापूसाहेब हे आपल्यातले सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारचे आधार वाटतात किंवा प्रमाणात वैशिष्ट्य प्रत्येक चालकाला संस्थेच्या बापूसाहेबांच्या इतका आधार असायचा आणि बापूसाहेबांच्या बद्दल बापूसाहेब बरोबरच बापूसाहेबांच्या प्रति हिला स्थितीला वाटतो की मला सांगतो की बापूसाहेब आलेले आहेत आणि लोक उभे राहिले नाही सगळे गौतचारक सगळे काय असं एकदाही मला तुम्ही आपण लोक त्यांना इतका रिस्पेक्ट करायचे संपूर्ण नगरमध्ये आता अशा प्रकारच्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी उत्सुकपणा आपण भरवतो आहे त्याबद्दल मी विडिओ गावामध्ये इथल्या आचार्यांची त्यांच्या सहकार्यांची आणि आता संस्थेची मला फक्त आता थोडं मला या स्पर्धेबद्दल बोलतो मला या ठिकाणी आपल्याला मुद्दा करून सांगायचं आहे की आज आपण काय बघतो की विद्यार्थी खूप संख्येने आले आहेत मला सांगते म्हणजे 30-24 समजा आले आणखी येण्याची शक्यता आहे आता ही जी स्थिती आहे आपण बघतो पूर्वीच्या काळात कसं होतं जेव्हा राजेशाही होती अशी कल्पना असा लोकशाही नव्हती भारतामध्ये तेव्हा अशा प्रकारे वकृत्व करायची संधी कोणा लागणार आहे तर जे पंडित सभेमध्ये वाचसभेमध्ये एकटी जायची संस्कृत बद्दल वाद विवाद करायचे सोबत आहे सामाजिक राजकीय प्रश्नांबद्दल जाहीर बोलणं ही कल्पना आपल्याकडे नव्हती ही कल्पना अलीकडच्या काळामध्ये युरोप मध्यात विकसित आहे मग आपण पाहतो की लग्न म्हणजे इंग्रजी एक लोकशाही सुरुवात करतो आपण आधुनिक काळातली आणि तिथे सगळे लोक जे होते त्यांनी पार्लमेंट स्थापन केलं पार्लमेंटचे दोन प्रकार झाले कॉमन्स आणि दुसरा लॉर्ड्स आणि मग तिथे लोक एकमेकाची चर्चा करून राहतेचं धोरण ठरवायचं म्हटलं तर हा अनेक काळाचा प्रकार आहे परंतु याच्या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारची लोकशाही होती ग्रीक देशामध्ये होती नगरराज्य तिथे होती आणि तिथे जे नागरिक होते त्या सगळ्या नागरिकांना प्रत्यक्ष भाग घ्यायचा अधिकार होता आणि मग आपलं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांना एका शास्त्राचा अभ्यास करायला लागला वक्तृत्व शास्त्र आपण त्याला म्हणतो म्हणतो आणि त्याचे वर्ग चालवले जायचे ग्रीक देशामध्ये सभेत कसं बोलायचं याचं शिकवण्या वाटत आणि विद्यार्थी त्याला पैसे देऊन जायचे आणि ते घेतल्यानंतर पुस्तकं लिहायची आयसोक्रेटस नावाचा एक मनुष्य होता त्याला पुस्तक लिहिलं वक्तृत्वावर आणि त्या पुस्तकात त्यांनी काही नमुने दिले की कुठल्या पद्धतीने कसं बोलायचं याचा उत्तम नमुना असं एक भाषण दुसऱ्या एका पद्धतीने कसं बोलायचं याचा उत्तम नमुना असं एक भाषण आणि विद्यार्थी ते पुस्तक पाठ करायचे त्या नमुन्यावर रोखून बोलता येईल का हे पाहिजे आणि त्या नमुन्याला ग्रीक भाषेमध्ये नाव आहे पॅराडाईम पॅराडाईम हा शब्द मुळात दिसून आला की वक्तृत्वाचा नमुना उत्तम की जो इतरांनी फॉलो करावा इतरांनी त्याचं अनुकरण करावं अशी त्या देशामध्ये चर्चा झाली त्या वक्तृत्वाची कला विकसित झाली पुढे अशाच प्रकारच्या काही गोष्टी रोमन राज्यामध्ये आल्या कारण रोमन लोकांनी इकडच्यापासून काही प्रमाणामध्ये लोकशाही उचलली होती मग पुढे सिंधुदुर्गची लोकशाही संपूर्ण झाली त्याचं राज्य स्थापन केलं होतं सिंधुदुर्गला मात्र हा एक वेगळा मुद्दा भारतात जर बोलायचं झालं तर प्राचीन काळामध्ये आपल्याकडे गणराज्य होते आणि गणराज्यामध्ये त्या त्या गणाचे लोक लोकशाही पद्धतीने कारभार करायचे आणि मग तो कारभार
राज्यसभेमध्ये वक्तृत्वाला फार महत्व होता आणि सगळ्यात चांगलं वक्तृत्व जर कोणाचं असेल आपल्या परंपरामध्ये तर तुम्हाला सांगतो भगवत भक्तांचं म्हणजे कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि अर्जुनाचं मत परिवर्तन केलं म्हणून कृष्ण मोठा भक्त होता असे तर मुद्दा नाही तो कृष्णाने अर्जुनाचे मुद्दा उदाहरण बरोबर त्या काळामध्ये पण एक गोष्ट तुम्हाला मी मुद्दा सांगतो कौरव आणि पांडव यांचे युद्ध जेव्हा सुरू व्हायची वेळ आली आणि आता युद्धाला तोंड फुटला तर श्रुती तहाची मुंडी करावी काहीतरी सरगड करावी या भूमिकेतून पांडवांनी कृष्णाला पाठवलं कौरवांचे दरबार आणि कृष्ण गेला आणि कृष्णाने कौरवांच्या सभेमध्ये एक भाषण दिलं की हे युद्ध करणं कसं चुकीचं होईल या युद्धामध्ये कोणाचाही एकट्याचा पराभव झाला तरी दुसऱ्याचा विजय झाला असं होणार नाही त्याचंही नुकसान होणार आहे संपूर्ण क्षत्रियांचं कुळ नष्ट होईल तेव्हा कौरवांनी पांडवांना पाच जरी गावं दिली पाच गावांच्या नावाखाली तरी ते पुष्ट होईल तर त्याच्यावरती दुर्योधनाने अत्यंत उद्दामपणाचं उत्तर दिलं की पाच गावं जसं होतं स्त्रीच्या टोपा टोपाने उकारता येईल एवढी देखील भूमी एवढी देखील माती तुम्हाला आम्ही देणार नाही ते झालं त्यावेळेला पुस्तकाने जे भाषण केलं ते भाषण माझ्या संस्कृतीप्रमाणे जगामधल्या त्याला डिप्लोमॅट म्हणतो जिराजीदूत म्हणतो त्याच्या मधल्या सगळ्या भाषांचे सर्वोत्तम भाषण त्याच्यामधला फक्त एकच तुम्हाला मुद्दा सांगतो की तो आजच्या काळामध्ये रिलेव्हंट आहे आज आपण बघतो भारतात राहतो की संगम गरजात बिवळ्या आला तुम्ही कुठं दुसऱ्या प्रकारचा वाघ आला घरात घुसला विहिरीत पडला आणि लोक सुरू हे होतात तर काय करायचं तुम्हाला लक्षात आलं वाटतं की याचं कारण बिवळ्याचा किंवा वाघांचा दुष्ट कोणा नाही प्राणी विचार होते कसे आहे माणसाने त्यांच्यावरती आक्रमण केलं त्यांची जंगल वळतवली मग ते जंगलातून बाहेर यायला लागले हा तो मुद्दा आहे मग आता आपल्याला काय दिसतं मग आपण पर्यावरणाच्या गोष्टी काय लागतात बरोबर ना आणि पर्यावरण वाचवण्यासाठी जवळी सुरू आहे श्रीकृष्णाने कौरवांची बोलताना सांगितलं की कौरवांनो एक लक्षात घ्या काय तुमचा संबंध आहे लोकांचा कौरव आणि पांडव यांचा कौरव हे वनाप्रमाणे आहे जंगल आणि पांडव हे त्या वनामध्ये व्याघ्र आहे वाघ जोपर्यंत वन आहे तोपर्यंत व्याघ्रांना संरक्षण मिळते आणि जोपर्यंत वाघ आहे तोपर्यंत वनात चिरोमुळी वन तोडण्याचं धारण करणार आहे हे चक्क हा जो पॅरेडाईम आहे हा इकॉलॉजिकल पॅरेडाईम आहे तो श्रीकृष्णांनी कौरवांच्या दरबारात सांगितला पण पालत्या वेळावरती पाणी या न्यायानं कौरवांच्या वतीनं काही परिणाम झाला नाही पण युद्ध झालं इतिहास दाखवतो तिने काय सांगितलं तर कृष्णाने जी भूमिका वक्तृत्वाच्या माध्यमातून तिथे मांडली ती फार महत्वाची वक्तृत्व किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगायला नको इच्छित आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये लोक निवडणुका लढवतात पक्षाच्या वतीने लढवतात अपक्ष सुद्धा लढवतात त्यांना वक्तृत्वाला घ्यावं लागतो म्हणून वक्तृत्व महत्वाचं आहे आता हे रस्ते परिषद संबंधित मंडळी काय करतात खरं तर ते त्या न्यायाधीशांच्या पुढे अभिनंदन करतात म्हणजे वक्तृत्वाला भाव चांगल्या शिक्षणात चांगला वक्ता असावा अशी अपेक्षा असते तर हे जे वक्तृत्व आहे ते या लोकशाहीच्या काळामध्ये त्यापूर्वी फार थोडे लोक करू शकायचे आणि या काळात आपण पाहिजे आहे करायचे लोक बरं तसं आपण त्या वक्तृत्वाची गंमत आहे काही काही लोकांना एकदा चांगला वक्ता म्हणून मानण्याचं मिळालं नाही त्यांना वक्तृत्व नशा करतो आणि त्याचा परिणाम कधीतरी उलटा होतो तुम्हाला माझ्या म्हणून सांगतो काहीतरी 1957 जी निवडणूक होती त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशी लोकांना पोचलेली होती अनेक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात दोन तीन जागा सोडल्या तर सगळ्या पावली लोक पडली आता कसाला कोण झालं होतं सगळ्यात त्या काळच्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ते त्यांच्या अभिप्राय बरोबर होते कराडमध्ये आणि त्यांच्याविरुद्ध शेतकरी कामगारी पक्षाचे कृष्णराव चव्हाण हे उभे होते समितीच्या पाठिंब्याने सरावा तर यशवंतराव सचिन होते उत्तर कराडमधला स्वतः त्यांच्या विरुद्ध खूप प्रसार होत होते आणि संयुक्त महाराष्ट्राची दाट होतीच होती परंतु अत्यंत थोड्या काय म्हणतात त्याला मतांनी मताधिक्याने यशवंतराव निवडून आले त्यांना विचारलं नंतरच्या काळात पत्रकारांनी की तुम्ही कशी काय निवडणूक केली तर ते म्हणाले मी पंढरात होतो पण समितीच्या वतीने आचार्याचे इथे आले आणि त्यांनी समितीचा प्रचार केला आणि मग निवडून आलो आचार्याचे ज्या प्रकारे बोलले तो प्रकार शिक्षण कोणा आवडला नाही ते लक्षात घ्या
असल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समितीच्या बाजूने प्रचार केला आणि लोकांनी त्यांचं ऐकलं. पण घराच्या लोकांना असं वाटतं की नाही हे बरोबर नाही, या पद्धती या पद्धतीने हे आपल्याला बाजूला करू इच्छितात की काही त्यांना पकडून घ्यायला. म्हणून वक्तृत्वाची दशा सुद्धा फार आवडची नाही हे मला सुद्धा सांगायला पाहिजे. ते कुठे थांबायचं काय बोलायचं नाही तर आपला सगळे मला खूप समजलेलं आहे की कधी कधी ते लोक असतात ऐकणारे श्रोते वगैरे एखादा कमी असा शब्द जातो आणि तो शब्द कधी कधी लोक पोटामध्ये जातात त्याच्यामध्ये बदलांनी केली म्हणून. पण टीव्हीचे लोक जे आहेत माध्यमातले ते तोच शब्द येऊन तेच वाक्य येऊन दिवस बस लावतात आणि मग आपल्याला कसं नाही आपण मागच्या वर्षातून असं पाहिलेलं आहे काय म्हणू शकतो. तर म्हणून वाक्यांना मी मोठा साहस दिला इशारा देतो हे फार लोभवणाऱ्या गोष्टी आहेत बघा. मलाही वाटतं की मी लहान पाहिजे होतो आणि तुमच्यात पाहिजे होतो म्हणजे एखाद्या एकदा मिळवत आला तर हे मिळाल्यानंतर आपल्यावरती एक गमत आहे की आपण हे बोलतो की लोकांना पटतो आपल्यामध्ये एक सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा उपयोग कसा करायचा त्याला उपयोग करायचा किंवा उपयोग करायचा ही जबाबदारी आपल्यावरती आहे आणि पुष्कळ वेळेला दुरुपयोग करण्याचा मोह आपल्याला होत असतो. तर ते टाळायलाही आपण शिकलो पाहिजे. पण ज्यांना पारितोषिक वेळ नंबर येतील त्यांचा आपण अभिनंदन करू द्या. त्यांना हे सांगायच्याबरोबर की आपल्या आता आपण आत्मसात केलेल्या कलेचा आपण कधीही दुरुपयोग करू नये. न्यायासाठी त्याचा उपयोग करावा, वंचितांसाठी त्याचा उपयोग करावा, सत्याची बाजू मांडण्यासाठी त्याचा उपयोग करावा. आणि ही गोष्ट बापूसाहेब बापकरांनी करून केली. म्हणून बापूसाहेब बापकरांच्या नावाने आपण या ठिकाणी धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी माननीय प्राध्यापक सुनील जाधव सर यांना मंचावर आमंत्रित करते.